ही जत्रा कोणती? हाय मसोळ यात्रा। मसोळ यात्रा ये कोल्हापुर जिला, सोलापुर जिला और सतारा जिला, तीन जिले में अपना फिरता है। अपने पास कैसे है, पुशीगाँव है, पाली है, औंध है, फिर सांगोला है। माल मार्शल कुठे देतो? सतारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा। आता इकडनं कुठे जाणार? आता इथून जाणार मी सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये। सोलापूर जिल्हा मऊ। मसवड जत्रा कोणत्या काय का देवाची असते? सिद्धनाथ शिवार ही पूजा ही रोजच असते, रथ पाडवा। मुंबईतल्या लोकांचं तसं बरंच प्रमाण आहे, कारण का मुंबईत बऱ्यापैकी इकडची लोक बरीच स्थायिक आहेत, त्यामुळं अगदी नाही म्हटलं तर यामध्ये आपण 30% मुंबईतल्या लोक, मुंबई पुण्यातल्या लोकांचं आपण धरूया या मसवड जत्रे, मसवड जत्रेसाठी। इतर जत्रांचं तसं कमी जास्त प्रमाण होतं, पण बऱ्यापैकी जास्त प्रमाण आहेच। जत्रेमध्ये जास्त प्रमाण म्हणजे 70-80% लेडीजचं असतं देवासाठी, आणि 30% जेंट्स। 7-8 लाख म्हणजे मोठ्या यात्रेमध्ये, आणि छोट्या यात्रेमध्ये 3-4 लाखापर्यंत लोक 8 दिवसात येऊन जातात। काय आपलं नाव काय? आशा लक्ष्मी खरात। आपण कुठून आलात? बेरवाडी। कुठे कुठच्या तालुक्यामध्ये? शिराळा तालुका। तुम्ही दरवर्षी येता जत्रेला? कशामुळे येतात? जजमान घेऊन येतात म्हणून येतात की तुमची पण इच्छा असते? कुलदेवता आहे म्हणून। काय वैशिष्ट्य आहे? काही जणांचं कुलदैवत। दरवर्षी येतात? दरवर्षी आमच्या कुलस्वामीच आहे। कुलस्वामी आहे? कुलस्वामी। आणि कशाने येतात? पूर्ण कुटुंब? संपूर्ण कुटुंब आहे आमचं, बायका मुला सगळं। साधारणपणे किती लोक असतात? आता आमचे जवळजवळ 30-35 लोक आहे। 30-35 लोक? आणि तुम्ही राहण्याच्या दृष्टिकोनाने आलात इकडे? हो, राहण्याच्या दृष्टिकोन। म्हणजे किती दिवस मुक्काम करायचा? 3 दिवस। कोल्हापूरहून लोक येतात, सोलापूरहून म्हणजे लांबून लोक येतात, ते राहावंच लागतात त्यांना कंपल्सरी। आता रथाच्या दुसऱ्या दिवशीपासून आसपासचे खेडे आहेत, तिथं आसपास लोक उद्या म्हणजे रथाच्या दुसऱ्या दिवसापासून यायला सुरुवात करतात, आणि ते सकाळी येतात, दुपारी देवाचं दर्शन, त्याच्यानंतर पाळणे, त्याच्यानंतर सिनेमे बघणार, आणि रात्री ते घरी जातात सिनेमे सुटले। म्हणजे ते इथे दर्शना व्यतिरिक्त काही विरंगुळा म्हणून पण असं येतात की फक्त दर्शनाच्या याच्याने? दर्शन बी, दर्शन बी असते, विरंगुळा बी असते। विरंगुळा पण असतं इथे। आता तुम्ही इथे काय काय बघता इकडे जत्रेमध्ये? महत्वाचं म्हणजे इथं रथ आहे ना, रथ उद्या 12 वाजता हल्ला, आमच्या गाड्या सगळ्या निघून जातात। किती जण येतात जत्रेमध्ये? 3-3.5 लाख भाविक येतात। जत्रेमध्ये काय करतात? काय आता खरेदी विक्री हेच, दुसरं काय करणार आहे? बांगड्या, हळद, कुंकू, परत ही मिठाई। दिवाळीनंतर पहिला एन्जॉय करतात यात्राच, परत ते वर्षभर काम एक कामच करत असतात ते। त्यांच्या म्हणजे समजा एक वस्तू घ्यायची त्यांना, तर ते यात्रेमध्येच खरेदी करतात, वर्षाची खरेदी करून ठेवतात ते। खरेदी वगैरे काय करतात? हा, खरेदी करतात। खरेदी म्हणजे काय करतात? दुसरं काय म्हणजे असं म्हणजे काय गावामध्ये, तुमच्या गावामध्ये जी गोष्ट भेटत नाही वगैरे भेटते घेऊन जातो आम्ही खेळायला, प्रसाद म्हणा काही 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 घेऊन जायचं। यात्रेत कसं असतं की लोकांना वाटत असं स्कीम असावी की एक चार समजा साबण आहे की त्याच्या 4 साबणाला 2 साबण फ्री, असे काही स्कीम, कारण की यात्रेमध्ये स्कीम मिळू शकतील दुकान, इतर दिवशी काही दुकानदार स्कीम देत नाही कुठल्याच। अच्छा, यात्रामध्ये एखादा स्टॉल आहे की त्याची स्कीम आहे, किंवा इथं सिनेमाच्या तिकिटावर काय फ्री आहे, समजा फॉर एक्झाम्पल साबण फ्री आहे, तर लोक हे सगळं कॅच करायचा प्रयत्न करत असतात। तुम्ही आता समजा टूथपेस्ट घेतलं, त्यासोबत साबण फ्री किंवा ब्रश फ्री, अशा प्रकारे चालते ना? चालतं ना। ह्या जत्रेमध्ये ज्या ऍडव्हर्टायझिंग होते त्याच्यावरती तुमचा काही खरेदी करण्यामध्ये प्रभाव पडतो का? होती ना, खरेदी जास्त एका वस्तूवर असली किंवा काय असं तुम्ही घेता? आता साधारणपणे समजा आता तुम्ही साबण वापरता, तर कुठचं साबण वापरता? साबणामध्ये काय बघता तुम्ही? वास बघता की बाबा त्याच्यामध्ये कटरीना कैफ आहे किंवा माधुरी दीक्षित आहे, असं काय बघता? असं नाही, फक्त ते पुढचा दुकानदार सांगतो हे हा अशा पद्धतीने निघतो, काही वेळेला तो पदार्थ सुद्धा देतो। हा दुकानला तुम्ही जे स्टॉक दिला हे तुमच्या तुम्हाला फ्री, ते दुकानदारच ठेवतात। वैयक्तिक आमच्या गरीब लोकांपर्यंत पोहोचतच नाही ना। आता तुम्हाला सांगू, लायबॉयवाल्यांनी काय केलं, 3 साबण, 1 साबण फ्री आम्हाला देताना, 3च देतात। पण तुम्ही समजा जर तेल वापरता डोक्याला, तर तुम्ही तेल लावलेलं आहे, तर तुम्ही आता तेल लावलेलं आहे, तर तुम्ही खोबरेल तेल लावलं आहे का? खोबरेल तेल, आता खोबरेल, आता खोबरेल तेल मध्ये जर तुम्हाला जर काहीतरी सुगंध टाकून मिळाला तुम्हाला ते आवडेल का? मग ते तुम्ही तेच घेणार, पण तुम्हाला दुकानदार सांगेल, दुकानदार तुम्हाला माहिती कशी बनते आहे म्हणून? टीव्ही तुमच्या इकडे तेवढ्या इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्ही टीव्ही बघू शकता? इलेक्ट्रिसिटी आहे तुमच्या इकडे? वीज आहे? कपात? वीज नाही, कपात आहे आमच्याकडे, 12 तास कपात आहे सध्या। जो तेवढा वेळ संध्याकाळचा मिळेल टीव्ही बघा तेवढं बघतात। टीव्ही ऍड असतात आपण बघतो,
ते मुळात लोकांना हेच कळत नाही ती कशाची ऍड आहे नक्की. आपण त्यांच्या लेवलने त्यांच्या भाषेत आपण जर पब्लिसिटी केली ऍडचं ब्रँडेड ब्रँडचं जर एस्टॅब्लिश केलं आपण त्यांच्या भाषेत त्यांच्या स्टाईलने तर ते 10 वेळा लोक डोक्यावर घेतील. आता इथंच लोकल ब्रँड करून काही गोष्टी सेल करायला लागले आणि त्यांना माहिती आहे की इथल्या लोकलच्या लेवलने ऍड केली की खपते. काय मानूक टॉकीज म्हणजे काय तुमचे टुरिंग टॉकीज काय म्हणतात त्याला? टुरिंग टॉकीज आणि काय तंबू सिनेमा? तंबू सिनेमा म्हणजे फिरता चित्रपट. फिरता चित्रपट बरं. तंबू सिनेमा गेली 40 वर्ष सुरू आहे. तंबूचं असं आहे की आता लोकांचा म्हणजे या भागात थिएटर नाही आहे आणि वर्षभरातून हे 8 ते 10 दिवस सिनेमे बघण्याचं एक मोठं साधन म्हणजे तंबू आहे. त्याच्यामुळे लोक खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतात तंबूत सिनेमा बघणं. तुम्ही पिक्चर सिलेक्ट करताना तुमच्या मनात डेफिनेटली तुम्ही की बाबा हे तुमचं तंबू ते व्यवसाय आहे तर मॅक्सिमम प्रॉफिट होणारे पिक्चर तुम्ही लावता. पण साधारणपणे तुमच्या हिशोबाने जे माइंडसेट आहे किंवा अशा प्रकारचे पिक्चर चालतात ते कुठच्या प्रकारचे पिक्चर चालतात? यामध्ये साधारणतः फॅमिली ड्रामा पिक्चर जास्त लोक स्वीकारतात. त्यामध्ये थोडी ॲक्शन पण असावी म्हणजे जेंट्स येतं. जास्तीत जास्त जो महिलांचा सब्जेक्ट आहे तो जास्त असेल तर तो बिझनेसला सगळ्यात जास्त. कुठलाही क्लास असा राहत नाही की तो तंबूत सिनेमा बघून जात नाही. असं टाईपचे पिक्चर बघायला मराठी पिक्चर मध्ये तुम्हाला साधारणपणे कुठचे टाईपचे पिक्चर आवडतात? म्हणजे घरगुती पिक्चर किंवा कॉमेडी टाईपचं आणि असं कौटुंबिक पिक्चर आवडेल? यात्रा या आम्ही किंवा जे मराठी फिल्म लावतोय आम्ही ते महिला येतात म्हणूनच आम्ही फिल्म ह्या पहिल्या लावतोय. कारण यात्रेमध्ये कारण जेंट्स कुठेही जाऊन पिक्चर बघू शकतो थिएटरला, महिला कुठं जाऊ शकत नाही. त्यामुळे महिला ह्या 8 दिवस यात्रेत कंटिन्यू महिलांसाठीच थोडक्यात आपण टार्गेट करतोय. तंबू सिनेमामध्ये किती लोक येतात? ते यात्रेमध्ये पब्लिकच्या मनावर अवलंबून राहते ना कुठला बघायचा कुठला नाही बघायचा. आले म्हणजे किती 1000-2000 येत नाही म्हणजे 100-200 अशी असते. आले म्हणजे 2000-3000 येते. ॲव्हरेज तंबूमध्ये एखाद्या चांगल्या पिक्चरसाठी किती लोक जमा होतात ॲव्हरेज? ॲव्हरेज आता 500-2000 एका शोला एवढी कॅपॅसिटी आहे.